सातारात मंत्री शंभुराज देसाईंचा वाढदिवस साजरा. कुटुंबियांकडून देसाईंचा उपक्षण, तर शुभेच्छा देण्यासाठी देसाईंच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरू. सुट्ट्यांनंतर आतापर्यंत 9,000 सोयाबीन पोत्यांची आवक. सोयाबीनला 4,500 ते 5,000 भाव. धाराशिव जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकांना फटका. 4,65,000 शेतकऱ्यांना 205 कोटींचा अग्रिम पीक विमा. वाशी, लोहारा आणि धाराशिव तालुक्यात दुष्काळ जाहीर. जळगावात कापसाचं उत्पादन घटलेलं आहे. कापसाला दरही मिळेना, शेतकरी हवाल देईल. सध्या बाजारामध्ये कापसाला 7,000 ते 7,100 रुपये दर. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिराच्या व्हीआयपी पासचा वाद पेटणार. पाईकर, भोपे आणि उपाध्ये या पुजारी मंडळांना प्रत्येकी 50 पास देण्याची मंडळांची मागणी. अकोला जिल्ह्यात दोंबारीचा खेळ करणाऱ्या 2 बालकांची सुटका. दोन्ही मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचं समोर. वाशिमच्या कामरगावातील हिडुरकर ज्वेलर्समध्ये 5 महिन्यात तिसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न. मागील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही चोरट्याला पकडण्यात अपयश. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.